नमस्कार विद्यार्थी मित्र सो बरस है ना देखा हो या कोरोना काल में सलग बठास ले ना या कोरोना ने किधर ही ढके आणि ते कोरोना ने किधर हो शाळा बंद से तस आणि ते मुळे आपले आते ह्या ऑनलाइन पद्धत से आणि जो उपाय से उपाय आप मैं आपले शिकलो पे नाही आते हाउस पाठ से आठ विनय इतिहास का पुस्तक मधला सातवा पाठ दिग्रंथ पण आज असहकार चळवळ ती ये मा आते असहकार चळवळ देखा पहिले हा जो असहकार चळवळ दळ असे ना तर या दळांना बठ्ठा म्हणजे आपला भाषांना जर सांगायला म्हणतो ना तर मेनी रो कोणशे तर मेनी रो से महात्मा गांधी आता आधी महात्मा गांधीने हिरो का बनवलं मी हिरो म्हणजे काय आपल्या डोळ्यासमोर लगेच हिरो बठ्ठ्या गोष्टी येत असत तस हाय होत गांधी दिसन तर गांधी दिसन हिरो का बनवलं ते ना एक थोडं गाणं सांगायचं मी दोन ओळ मग तुमले दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल रघुपति राघव राजा राम रघुपति राघव राजा नाम दागी न तूने तोप न बंदूक चलाई दुश्मन के किले पर भी न की तूने चढ़ाई वारे फकीर खूब करामात दिखाई चुटकी में दिया देश से दुश्मनों को निकाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल रघुपति राघव राजा राम यनमुळे मी गांधीजीने हिरो बोललो तर होय ना काय आता गांधीजीचा जो काळ होता तो 1920 ते 1947 हा जो काळ आहे तो हा जो काळ आहे तो काळ गांधी युग म्हणून मान्यता मिळेल त्या युग मग आते 1920 मा जवळ लोकमान्य टिळक असणं निधन व्हायन तर तवे जी राष्ट्रीय चळवळ होती त्या राष्ट्रीय चळवळना सूत्रे जे आहेत त्या सूत्रे गांधीजीच कळवला आणि गांधीजींनी सत्याग्रहना मार्गथून कसा भारतले विजय मिळाय दिला ते आपण आधी पूर्ण दळावर देखसो धन्यवाद.